करती संसार सुखाचा। वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण मध्ये विश्रांतीनंतर खूप खूप स्वागत। आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार। हाय शेफ। हाय धनश्री। सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ, श्रावण स्पेशल आजची कुठली रेसिपी असणार आहे? धनश्री, आज आपण कारल्याचे काप ही रेसिपी करणार आहे। खरं तर मला खूप कारलं आवडतं आणि मला असं वाटतं की आजची ही जी रेसिपी आहे ती ज्या पद्धतीने आपण बनवणार आहोत ती थोडीशी पद्धत वेगळी आहे। आणि आपल्या गृहिणी नक्कीच ही रेसिपी बघितल्यावरती घरी ट्राय करतील आणि ज्यांना कारलं आवडत नाही मला असं वाटतं की त्यांनाही कारलं नक्कीच आवडायला लागेल। क्या बात आहे। तर कारल्याचे काप ही इंटरेस्टिंग रेसिपी आज आपण पाहणार आहोत, ज्याचं तुम्ही साहित्य लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही छानपैकी तयारी करून घेतो। कारल्याचे काप साहित्य: मीठ व हळदीच्या पाण्यात भिजवलेले कारल्याचे गोल काप, आवश्यकतेनुसार आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं यांचं मिश्रण एक वाटी, तांदळाचे पीठ एक छोटी वाटी, रवा, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ। कारल्याचे काप आज आपण करणार आहोत, ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता बघूयात ते कसे करायचे ते। शेफ, अगदी लिमिटेड कंटेंट आहे, फार काही जास्त मोठी तयारी नाही असं मला तरी वाटतंय, सो पटकन होणारे असतील ना? पटकन होणार आहेत, फक्त आपण एक मिश्रण जे आहे जे बाउलमध्ये आपण ठेवले ते तयार करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं, असे पाच घटक आहेत आणि हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। दुसरं, आपण कारलं चिरून घेतलेत, रिंग्स करून घेतलेत कारल्याचे, आणि मीठ आणि हळद असं मिक्सर करून आपण त्या पाण्यामध्ये उडवून ठेवलेले आहे आणि आपण बिया काढलेल्या नाहीयेत। बरोबर, मला एक मोठा बाउल दे पहिले। कारल्याचे काप जे आपण मिठाच्या पाण्यात, मीठ आणि हळदीच्या पाण्यात ठेवले होते ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। बऱ्याच जणांकडे ह्या बिया काढल्या जातात, म्हणजे इनफॅक्ट भाजी सुद्धा जेव्हा आपण करतो हो, तेव्हा आतला तो सगळा गर असो तो तेही बरेच जण काढतात। बरोबर आहे। तर मग हे कडू लागेल अशी भीती नाही? नाही, काय माहितीये का, ही खूपच छोटी कारली होती खरं तर, आणि मोठी कारली जर असतील तर आपण त्या बिया काढणं गरजेचं आहे, पण ह्याच्यामध्ये असं नाही होत हो। आणि बऱ्याच वेळ म्हणजे एक अर्धा ते पाऊण तास किंवा एक साधारण तास आपण मिठाच्या पाण्यात आणि हळदीमध्ये छान हे भिजवून घेतलेले। एक बाउल कारलं, जे आपण मिश्रण तयार करून घेतलंय ते आपण व्यवस्थित याला कारल्याच्या कापाला व्यवस्थित मुरेल असं लावून घ्यायचं। शेफ, आता जे आपण वाटण याच्यामध्ये घातलं ते परत एकदा सांगा ना की पाच कुठले कुठले घटक होते। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि ओलं खोबरं। ओके, जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं ह्या सगळ्या ज्या कारल्याचे काप आहेत त्याला व्यवस्थित मुरलं पाहिजे। तसे एक 5 ते 7 मिनिटं लागतील। आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याच्यात ही कारली आपण सगळी मिक्स केलेली आहेत, सो 5 ते 7 मिनिटं लागतील हे मिश्रण सेट होण्यासाठी। ओके, हे मिश्रण जोपर्यंत सेट होत आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, छोटासा ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण। सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण मध्ये। हे जे कारल्याचे काप आहेत ते आपण छान मॅरिनेट करून घेतलेले आहेत, सेट सुद्धा झालेले आहेत, आता काय करायचं शेफ आपल्याला? एक छोटा बाउल दे मला। तांदळाचं पीठ आहे, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर, ही जी मिरची पावडर ही सुद्धा वाघमारेंचीच आहे हो, आणि थोडस पाणी आपण एक पेस्ट करून घ्यायची त्याची। ओके, म्हणजे तांदळाचं पीठ आणि तिखट आपण घातलं ज्याची पेस्ट करून घेणार आहोत। बस, मीठ ऑलरेडी आपण मिठाच्या पाण्यात कारली बुडवून ठेवली होती अर्धा ते पाऊण तास, त्याच्यामुळे फक्त मिश्रणात आपण थोडस मीठ घेणार आहोत।
आपण कारल्याला मीठ लावलेलंच नाही आहे त्याच्यानंतर, कारण ते पूर्णपणे मिठाच्या पाण्यातच चांगले मॅरिनेट झालेले आहे. थोडीशी कोथिंबीर, मला एक प्लेट दे. रवा घेतलाय मी, पॅन दे. तेल घालूया? हो. आता ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये घोळवायचं आणि शालो फ्राय करायचं. सोपं आहे खरं तर खूपच. छान कलर आलाय त्याला, कलर आलाय. काढून घेऊया आपण एका प्लेट मध्ये. मंडळी, हे सगळे कारल्याचे काप आम्ही तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कारल्याचे काप साहित्य: मीठ व हळदीच्या पाण्यात भिजवलेले कारल्याचे गोल काप, आवश्यकतेनुसार आलं लसूण मिरची कोथिंबीर ओलं खोबरं यांचं मिश्रण एक वाटी, तांदळाचे पीठ एक छोटी वाटी, रवा, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मीठ व हळदीच्या पाण्यात भिजवलेले कारल्याचे गोल काप आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर ओलं खोबरं यांचं मिश्रण घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या व 5 ते 7 मिनिट मॅरिनेट करायला ठेवून द्या. आता एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर, आवश्यकतेनुसार पाणी, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कारल्याचे काप, तयार पेस्ट आणि रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. अशा प्रकारे कारल्याचे काप तयार. कारल्याचे काप तयार आहेत, ज्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली आहे आणि आता मला ते टेस्ट करायचं आहे. खरं सांगायचं तर ही रेसिपी टेस्ट करणं तशी माझी परीक्षा आहे, पण बघू. ऑनेस्टली खूप कडू लागतंय. म्हणजे ऑब्व्हियसली कारलंय, पण आज हे कारल्याचे काप मी टेस्ट केले कारण ते करणं हे क्रमप्राप्त होतं मला, कारण मला तुम्हाला सांगायचं होतं की हे नक्की झालंय कसं. आणि यातली छान गोष्ट अशी आहे की ते खूप क्रिस्पी झालंय, क्रंची झालंय, त्यामुळे खायला ज्यांना कारलं आवडतं त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे. सो मला आवडली वगैरे असं मी नाही म्हणू शकणार, पण शेफ तुम्हाला कारलं खूप आवडतं बरोबर, सो मला असं वाटतं तुम्ही सुद्धा टेस्ट करायला काही हरकत नाही. नक्कीच. खरं सांगायचं तर आपण कारलं नेहमी खावं असं मी नाही म्हणणार, पण कारल्याची भाजी जरूर आपल्या जेवणामध्ये असावी, कारण खरंच ते खूप हेल्दी आहे आणि आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला एक भाजीचा प्रकार आहे. फक्त एवढंच आहे की जसं तू म्हणतेस धनश्री की त्याचा कडवटपणा, तर मी पहिल्यांदाच सुरुवातीला असं म्हटलं होतं की आपण थोडासा जो कडवटपणा कारल्याचा आहे तो या रेसिपीमध्ये मुद्दामून तसाच ठेवणार आहोत, कारण आपण जे मिश्रण करून घेतलं होतं म्हणजे आलं मिरची लसूण आणि जे आपण सारण त्याला लावलं त्याच्यानंतर आपण ते घोळून जेव्हा फ्राय केले तेव्हा तो क्रंचीपणा किंवा तू जसं म्हणतेस क्रिस्पीपणा तो नक्कीच येतो. आणि आपण जे ज्याच्यामध्ये कारलं ते घोळवलेलं आहे त्याच्यामुळे ते ज्यांना कारलं आवडत नाही त्यांच्यासाठी बेरेबल आहे. अगदी बरोबर. म्हणजे सी अगदीच खाऊच शकत नाही असा नाहीये तो पदार्थ, खाऊ शकतो पण ऑफकोर्स आता कारलंय कडू तर लागणारच, त्याला काही पर्याय नाही. बट ज्यांना कारलं आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे नक्कीच एक मोठी ट्रीट आहे. सो आपले प्रेक्षक ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघतील. थँक्यू सो मच शेफ ही रेसिपी दाखवल्याबद्दल. थँक्यू.
मंडळी, आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर आम्हाला नक्की पत्राद्वारे कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. या दोन छान रेसिपी नंतर आजच्या भागात इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटायचंय, त्यासाठी पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण. नमस्कार.